कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारामध्ये नेता येत नाही आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील शेतकरी जाकीर फकीर मोमीन या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामधील डाळिंब, टोमॅटो आणि कोबीच्या शेतामध्ये चक्क शेळ्या सोडून दिल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा या ठिकाणी जाकीर फकीर मोमीन हे शेतकरी आपल्या कुटुंबाच्या सोबत राहतात. त्यांनी आपल्या 11 एकर क्षेत्रामध्ये डाळिंब बाग, 4 एकर क्षेत्रात टोमॅटो आणि 1 एकरमध्ये कोबी असं पीक घेतलं होतं. हे पीक पूर्ण झालं आणि तोडीला देखील आलं होतं. एकूण 20 ते 22 लाखांपर्यंत श्री मोमीन यांनी खर्च केला. त्यांचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व बाजारपेठ ठप्प झाली आहे. फळं आणि भाजीपाला विक्रीला बाजारामध्ये नेता येत नाही आहे. आता एवढा मोठा शेतीमाल विकायचा तरी कोणाला, असाच प्रश्न मोमीन यांच्या पुढे होता. तसेच डाळिंब 22 ते 30 रुपयाला देखील कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता हाताच्या फोडाप्रमाणे पिकवलेल्या डाळिंब, टोमॅटो आणि कोबी या पिकामध्ये शेळ्या सोडून देण्याची वेळ श्री मोमीन यांच्यावरती आली. त्यामुळे या शेतकऱ्यांना डोक्याला हात लावला. राज्य सरकारनं या शेतकरी राजाला मदत करावी आणि त्यांना या संकटामधून बाहेर काढावं अशी मागणी आता करण्यात येते आहे. यावेळी जाकीर मोमीन या शेतकऱ्यांशी 24 तासाशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या आहेत. ते म्हणालेत की मी 11 एकर क्षेत्रात डाळिंब बाग घेतली. एकूण 17 ते 18 लाख रुपये खर्च आला. याला मुंबई मार्केटमध्ये 150 ते 200 रुपये किलो भाव आहे. मात्र आता कोरोनामुळे हे डाळिंब बाजारामध्ये नेता येत नाही. त्यामुळे याला कवडी मोल भाव द्यायला कोणी तयार नाही. तसेच टोमॅटो आणि कोबीवर झालेला खर्च देखील सुटणार नाही आहे. त्यामुळे आता आम्ही आत्महत्या करावी की काय, असाच प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं अब्जो रुपयांचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं याची दखल घ्यावी आणि आम्हा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं अनुदान द्यावं आणि आम्हाला मदत करावी. अन्यथा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या पुढे आता जगावं की मरावं, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नमस्कार, C24 तासमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहे की कोरोना ह्या महामारीला प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे लढा देत आहे. संगमनेर असो किंवा महाराष्ट्र असो किंवा पूर्ण इंडिया, ह्या सगळीकडं कोरोनाने थैमान घातलं आहे. यावर काही शेतकऱ्यांवर परिणाम पण झाला आहे. या संदर्भात आपण पिंपळगाव डेपा येथे जाकीर फकीर मोमीन यांच्याशी संपर्क साधणार आहे. जाकीरजी नमस्ते, C24 तासमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जाकीरजी, आपलं किती डाळिंबाचं किती मोठं बाग आहे आणि टोमॅटोचे किती बाग आहे, या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी आणि काय नुकसान होतं आपलं महामारी या जो कोरोना आहे यावर आपण काय आपल्याला काय परिणाम झाला आपल्यावर. माझे नमस्कार, माझे 11 एकर डाळिंब आहे आणि 4 एकर टोमॅटो आहेत आणि 1 एकर कोबी आहे. तर सर्वप्रथम मी डाळिंबा संदर्भात बोलतो आहे की माझे कमीत कमी 50 लाख रुपये या डाळिंबाचे उत्पन्न निघते दरवर्षाला. परंतु आज अशी कंडिक्शन झालेली आहे का हा कोरोना व्हायरस येण्याच्या अगोदर हा माल 150 ते 250 रुपये किलोच्या भावात खपत होता मुंबई मार्केटमध्ये. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का याला घ्यायलाच कोणी नाही आहे. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे का आज आत्महत्या करावी अशा प्रकारे एक शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याला याचे परिणाम का भोगावे लागतात, याचे काय कारण आहेत. शेतकऱ्याला याच्यावरती अमाप खर्च येतो. मला कमीत कमी या भागावरती 11 एकरावरती आजपर्यंत 17 ते 18 लाख रुपये निस्ता खर्च आलेला आहे. आज याचे कधी जर मार्केटमध्ये विकायला गेलो तर याला कोणी घेत नाही. आज याला काय करावे असे आम्हाला प्रश्न पडलेले आहेत. तरी सरकारकडून आम्ही एक अशी अपेक्षा ठेवतो का याची काहीतरी बा आम्हाला एक सबसिडी काय म्हणतो आपण त्याला, ते भेटावे बा आम्हाला मदत म्हणून काहीतरी भेटावे आणि एक अशी अपेक्षा आहे आमची. आणि टोमॅटोचं जे आपलं क्षेत्र आहे ते किती होतं आणि काय केलं आपण त्या टोमॅटोचं क्षेत्र? 4 एकर क्षेत्र टोमॅटोचं एकंदरीत माझं आहे आणि त्याच्यावरती मला एकरी 1 लाख रुपये खर्च आला. असा 4 लाख रुपये खर्च आलेला आहे. आज त्या टोमॅटोची अशी कंडिक्शन आहे का
याच्यामध्ये मला आज मेंढ्या सोडाव्या लागतात आणि त्यातून एक रुपयाही उत्पन्न येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व मार्केट बंद असल्यामुळे. आणि जो कोबीचं पण तुमच्याकडे एक एकरचं बाग आहे त्याला काय केलंय आपण? कोबीला बी 50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे मिनिमम, पण त्याला बी आता काय करू शकत नाही, मार्केट पूर्ण बंद आहेत, पुढे माल सप्लाय होत नाही. अंदाजे असं किती खर्च झालाय आपला असं टोटल? सर्व टोटल माझा एकंदरीत 20 लाख रुपयाच्या आसपास खर्च टोटल शेतीला झालेला आहे. पण आज त्यातून मला असं वाटत नाही की लाख रुपये बी उत्पन्न निघू शकते. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या कोविड-19 मुळे. आज जर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने नेमका काय करावे एक असा प्रश्न निर्माण. अजून पिंपळगाव डेपा असू किंवा संगमनेर शहर असू असं प्रत्येक ठिकाणी खूप शेतकरी आहे, सगळीकडेच आहे, तर त्या शेतकऱ्यांचं पण किती नुकसान झालंय? काही तुमच्या शेजारी काही असतील तर त्यांचं काय अजून नुकसान झालंय काही? आज या महामारीमुळे कमीत कमी या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे कमीत कमी अब्ज रुपयाचे नुकसान झालेले असावे असा माझा एक अंदाज आहे स्वतःचा वैयक्तिक. प्रत्येक शेतकरी आज परेशान आहे महाराष्ट्रामधला, तर सरकारने याच्यावरती काहीतरी करावे. इथून मागे पूर आले, पुरांमध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले. इथून मागे पाऊस पडला नाही 2 वर्ष आम्ही या भागाला संगमनेरवरून पाणी आणून घातले. 12 ते 13 लाख रुपये खर्च फक्त झाडं जगवण्यासाठी माझा खर्च पाण्यासाठी गेलेला आहे या भागासाठी कमीत कमी. आणि माझी अपेक्षा आहे की सरकारने याच्यावरती काहीतरी आम्हाला एक मदत म्हणून काहीतरी करावे अशी एक विनंती आहे. आपण जाकीरजी मोमीन यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. असे खूप शेतकरी आहेत की जे परेशान आहेत. शेतकरी हा राजा असतो आणि शेतकऱ्याला हे सगळ्या लोकांना शेतकरी जेवण अन्नधान्य वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यांना देत असतो, परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत या शेतकऱ्यांना पण मिळत नाही. परंतु प्रशासनांना विनंती आहे की अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर काही मदत करण्यात यावी. शावी शेख, C24 तास, संगमनेर.